मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिलाय, पण जरांगे यांनी लोकांच्या आग्रहास्तव पाणी घेतलं. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं मराठा समाज अंतरवली सराटीत पोहोचलाय. सध्या तूर्त तरी हा प्रश्न राज्यस्तरावर आहे. राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृहामध्ये जो निर्णय होईल त्यानंतर आवश्यकता असल्यास माहीत पहिल्यापासून भूमिका केंद्र सरकारचा सुद्धा याच्यामध्ये मदत झाली. आता इथे काय निर्णय होतो आणि त्याचे काय कायदेशीर इम्प्लिकेशन्स आहेत ते पाहिल्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होईल. परंतु मागच्या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख आहे त्या गोष्टी ओव्हरकम कराव्या लागतील यामध्ये शंका नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.